नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे MPSC लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वच स्पर्धा परीक्षांचा जवळ आलेला कालावधी लक्षात घेता आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डेली डोज नावाची ही नवीन सिरीज. या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक विषयांवरचे काही प्रश्नोत्तरे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे ठरू शकतात. जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर MPSC लक्ष हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आमची टीम टेलिग्रामवर सुद्धा आहे, तिथूनही आम्ही तुम्हाला मदत करू शकतो आहे. तर टेलिग्रामवर फॉलो करायची लिंक या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सोबतच आपली टीम अनअकॅडमी लर्निंग ॲपवर सुद्धा आहे, तिथे SP सर व प्रीती मॅडम यांचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. ते व्हिडिओजसुद्धा तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचे ठरतील. याकरिता ते व्हिडिओज पाहण्याकरिता तुम्हाला डाउनलोड करावा लागेल अनअकॅडमी हा लर्निंग ॲप, व तिथे सर्च करावं लागेल लक्ष MPSC किंवा डॉक्टर प्रीती. लक्ष्य MPSC या नावाने किंवा डॉक्टर प्रीती या नावाने सर्च केल्यास तुम्हाला SP सरांचे व प्रीती मॅडमचे व्हिडिओसुद्धा मिळून जातील. ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला अभ्यासात खूप मदतगार होतील, खूप मदत करतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रसायनशास्त्र केमिस्ट्री या विषयावरची काही प्रश्नोत्तरे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वाची असू शकतात. तर सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, साखरेचे किण्वन करताना मिळणारा मुख्य घटक कोणता? साखरेचे जेव्हा किण्वन केले जाते तर आपल्याला कोणता मुख्य घटक मिळतो, असा हा आपला प्रश्न आहे. व दिलेले पर्याय आहेत अ मिथिल अल्कोहोल, पर्याय ब एथिल अल्कोहोल, पर्याय क ॲसिटिक ॲसिड व पर्याय ड इथिलीन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एथिल अल्कोहोल. साखरेचे किण्वन करताना इथिल अल्कोहोल हा एक मुख्य घटक आपल्यास मिळतो. जाऊया आपल्या आजच्या पुढल्या प्रश्नावर. पुढला प्रश्न आहे, रासायनिक स्वरूपामध्ये उसापासूनची तयार झालेली साखर ही नेहमी, पर्याय क्रमांक अ लॅक्टोज स्वरूपात, पर्याय क्रमांक ब सुक्रोज स्वरूपात, पर्याय क्रमांक क ग्लुकोज स्वरूपात व पर्याय ड यापैकी नाही. तर आपला प्रश्न असा आहे की रासायनिक स्वरूपामध्ये जी उसापासून साखर तयार होते ती साखर कोणत्या स्वरूपात असते, असा हा आपला प्रश्न आहे. व या प्रश्नाचं उत्तर आहे सुक्रोज स्वरूपात. रासायनिक स्वरूपामध्ये उसापासूनची जी साखर तयार होते ती सुक्रोज स्वरूपात असते. पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न. आपला पुढला प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी बाबतची वैशिष्ट्ये कोणती? आधुनिक आवर्त सारणी बाबतची वैशिष्ट्ये कोणती? आपल्याला चार वैशिष्ट्ये दिली आहेत, त्यापैकी या चारही वैशिष्ट्यांपैकी आधुनिक आवर्त सारणीबाबतची वैशिष्ट्ये कोणती, असा हा आपला प्रश्न आहे. आणि त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे मूलद्रव्याचे सारणीतील स्थान इलेक्ट्रॉन संरूपणाशी निगडीत असते. आपलं दुसरं विधान आहे आवर्त सारणीची सुरुवात अणूच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असलेल्या मूलद्रव्याने होते. आपलं तिसरं विधान आहे मूलद्रव्यांचा गण क्रमांक अणूच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्ये इतकाच असतो. व आपलं चौथं विधान आहे, चौथं वैशिष्ट्य आहे एका गणातील
सर्व मूलद्रव्यांचा बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन संरचना वेगळी असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त 1, 2 व 3, म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीबाबतची वैशिष्ट्ये पहिलं आहे, दुसरं आहे व तिसरं आहे, चौथं विधान जे आहे एका गणातील सर्व मूलद्रव्यांचा बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन संरचना वेगळी असते हे आधुनिक आवर्त सारणीबाबतची वैशिष्ट्य नाही. जाऊया आपल्या पुढल्या प्रश्नावर. आपला पुढला प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा. आपल्याला चार जोड्या दिल्या आहेत, रंगांच्या जोड्या दिल्या आहेत व या दिलेल्या जोड्यांपैकी कोणती जोडी ही चुकलेली आहे असा आपला प्रश्न आहे. तर यामध्ये पहिली जोडी आहे हिरवा व लाल बरोबर पिवळा, ब पर्याय आहे लाल बरोबर निळा, लाल व निळा बरोबर मॅजेंटा, क पर्याय आहे पिवळा अधिक निळा बरोबर पांढरा व ड पर्याय आहे हिरवा अधिक निळा बरोबर पांढरा. तर या दिलेल्या चारही जोड्यांपैकी चारही पर्यायांपैकी कोणते पर्याय कोणती जोडी ही चुकली आहे असा आपला प्रश्न आहे व या प्रश्नाचं उत्तर आहे हिरवा अधिक निळा बरोबर पांढरा. हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ही जी जोडी आहे ही चुकली आहे. जाऊया आपल्या पुढल्या प्रश्नावर. आपला पुढला प्रश्न आहे आग लागण्याची तसेच वाढण्याची सर्वात कमी शक्यता या कापडाबाबत आहे. आपल्याला चार कापडांची नावं दिली आहेत, चार कापडांचे प्रकार दिले आहेत. त्यामधलं अ पर्याय आहे नायलॉनचे कापड, ब पर्याय आहे टेरिकॉटचे कापड, क पर्याय आहे पॉलिस्टरचे कापड व ड पर्याय आहे सुती कापड. तर या चारही कापडांपैकी आग लागण्याची व वाढण्याची सर्वात कमी शक्यता कोणत्या कापडात आहे, कोणत्या कापडाबाबत आहे असा आपला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सुती कापड. सुती कापड्यामध्ये आग लागण्याची व तसेच वाढण्याची सर्वात कमी शक्यता असते. पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न. आपला प्रश्न आहे प्रतिदीप्त नळी, ज्याला आपण फ्लुरोसेंट ट्यूब असे सुद्धा म्हणतो, यामध्ये साधारणपणे काय वापरतात? व आपला दिलेला पर्याय आहे सोडियम ऑक्साईड व आर्गॉन, ब पर्याय आहे सोडियम ऑक्साईड व नियॉन, क पर्याय आहे पारा व अर्गॉन व ड पर्याय आहे नियॉन व अर्गॉन. तर प्रतिदीप्त नळी म्हणजेच फ्लुरोसेंट ट्यूब यामध्ये काय वापरतात असा आपला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पारा व अर्गॉन. फ्लुरोसेंट ट्यूब मध्ये पारा व अर्गॉन यांचा वापर होतो. जाऊया आजच्या आपल्या पुढल्या प्रश्नावर. आपला पुढला प्रश्न आहे दवाखान्यामधील श्वास घेण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पाईप मध्ये ऑक्सिजन व्यतिरिक्त कोणता गॅस असतो? दवाखान्यामध्ये जे श्वास घेण्यासाठी पाईप लावलेले असतात त्यामध्ये ऑक्सिजन व्यतिरिक्त आणखी कोणता गॅस असतो असा हा आपला प्रश्न आहे. व दिलेले पर्याय आहेत नायट्रोजन, ब पर्याय आहे अर्गॉन, क पर्याय आहे हिलियम व ड पर्याय आहे कार्बन डायऑक्साइड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हिलियम. दवाखान्यामध्ये श्वास घेण्यासाठी जे पाईप लावले असतात ऑक्सिजन पाईप लावलेले असतात त्यामध्ये फक्त ऑक्सिजन नसतो तर सोबतच हिलियम सुद्धा असतो. ऑक्सिजन सोबत हिलियम सुद्धा त्या पाईपमध्ये असतो. पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न. पुढला प्रश्न आहे समस्थानिके म्हणजे काय.
व दिलेले पर्याय आहेत अणुअंक समान व अणुवस्तुमान भिन्न, ब पर्याय आहे अणुवस्तुमान समान व अणुअंक भिन्न, क पर्याय आहे प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची बेरीज सारखी, व ड पर्याय आहे यापैकी नाही। तर समस्थानिके म्हणजे काय असा हा आपला प्रश्न होता, व दिलेल्या पर्यायांपैकी बरोबर उत्तर आहे अणुअंक समान व अणुवस्तुमान भिन्न। जर अणुअंक समान व अणुवस्तुमान भिन्न असतील तर त्याला आपण समस्थानिके असे म्हणतो। पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न। आपला पुढला प्रश्न आहे विष खाल्ल्यावर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधाला काय म्हणतात। विष खाल्ल्यावर त्याचा जो काही इफेक्ट आहे, त्याचा जो काही प्रभाव आहे, त्याला कमी करण्यासाठी जे आपण औषध घेत असतो त्याला काय म्हणतात असा आपला हा प्रश्न आहे। व आपले पर्याय आहेत प्रतिजन, ज्याला अँटीजम असे म्हणतात, ब पर्याय आहे प्रतिविष, ज्यालाच अँटीडोट असे म्हणतात, क पर्याय आहे प्रति जैविक, व ड पर्याय आहे प्रतिरक्षी। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रतिविष अँटीडोट। विष खाल्ल्यावर त्याचा प्रभाव करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधाला प्रतिविष म्हणजेच अँटीडोट असे म्हणतात। जाऊया आपल्या पुढल्या प्रश्नावर। आपला पुढला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा। आपल्याला दोन विधानं दिली आहेत, यामधलं कोणतं पर्याय बरोबर आहे, कोणतं पर्याय चुकलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे, व त्यामधलं दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय म्हणजेच बरोबर पर्याय हा निवडायचा आहे। त्यामध्ये पहिलं विधान आहे डोबेरायन त्रिकांच्या नियमामध्ये समान गुणधर्माच्या मूलद्रव्यांची मांडणी अवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या अणुभारकांच्या चढत्या क्रमाने लावली आहे। हे जे विधान आहे मी पुन्हा एकदा वाचतो आहे मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका व लक्षपूर्वक वाचा सुद्धा। पहिलं विधान आहे डोबेरायन त्रिकांच्या नियमामध्ये समान गुणधर्माच्या मूलद्रव्यांची मांडणी अवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या अणुभारकांच्या चढत्या क्रमाने लावली आहे। व आपलं दुसरं विधान आहे मोसलेची अवर्त सारणी मूलद्रव्यांच्या अणुभारकांच्या आवर्तीवर मांडली आहे। व या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही चूक। आपल्याला या प्रश्नामध्ये योग्य पर्याय हा निवडायचा होता, जेव्हा की आपल्याला दिलेली दोन्ही पर्याय ही अगदी चुकलेली आहे, या दिलेल्या पर्यायांमधून एकही पर्याय बरोबर नाही, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक ड दोन्ही चूक हा चूज करावा लागेल। पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न। आपला पुढला प्रश्न आहे सत्य विधाने ओळखा। आपल्याला तीन विधाने दिली आहेत व या दिलेल्या तीनही विधानांमधून सत्य विधाने ही ओळखायची आहेत। तर यामध्ये पहिलं विधान आहे मार्श गॅस म्हणजेच मिथेन होय। दुसरं विधान आहे मार्श गॅस कोळशाच्या खाणीत सापडतो। व तिसरं विधान आहे मार्श गॅस हा गोबर गॅसमध्ये मुख्य स्वरूपात असतो। तर लक्ष द्या मित्रांनो, या प्रश्नात सत्य विधाने ही ओळखायची आहेत व तिन्ही विधानं आहेत मार्श गॅस म्हणजेच मिथेन होय, दुसरं विधान आहे मार्श गॅस कोळशाच्या खाणीत सापडतो, व तिसरं विधान आहे मार्श गॅस हा गोबर गॅसमध्ये मुख्य स्वरूपात असतो। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। वरील दिलेली तिन्ही विधाने मार्श गॅसबाबत दिलेली आहेत व मार्श गॅस संबंधित दिलेली ही तिन्ही विधाने अगदी सत्य आहेत, अगदी बरोबर आहेत, एकही विधान यामध्ये चुकलेलं नाही आहे। पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न। पुढला प्रश्न आहे रासायनिक स्वरूपातील शुष्क बर्फ ज्याला ड्राय आईस असे सुद्धा म्हणतात म्हणजे काय। आणि दिलेले पर्याय आहेत
शुष्क सल्फर डायऑक्साइड, ब पर्याय आहे शुष्क कार्बन डायऑक्साइड, क पर्याय आहे शुष्क क्लोरीन व ड पर्याय आहे रासायनिक क्रिया करून बनविलेला बर्फ। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शुष्क कार्बन डायऑक्साइड, रासायनिक स्वरूपातील जो शुष्क बर्फ असतो ड्राय आईस तो शुष्क कार्बन डायऑक्साइड असतो। पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न। पुढला प्रश्न आहे कोणत्या प्रक्रियेमध्ये सीओ टू उत्सर्जित होत नाही। आपल्याला चार प्रक्रिया दिल्या आहेत, त्यामधलं अ पर्याय आहे ज्वलनामध्ये, ब पर्याय आहे श्वसनामध्ये, क पर्याय आहे किण्वन प्रक्रियेमध्ये व ड पर्याय आहे प्रकाश संश्लेषणाद्वारे। तर या दिलेल्या चारही प्रक्रियांमधून कोणत्या प्रक्रियेमध्ये सीओ टू ज्याला कार्बन डायऑक्साइड असे म्हणतात उत्सर्जित होत नाही असा आपला प्रश्न आहे। व या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाश संश्लेषणाद्वारे। प्रकाश संश्लेषण ही जी प्रक्रिया आहे यामध्ये सीओ टू उत्सर्जित होत नाही। जाऊया आपल्या पुढल्या प्रश्नावर। आपला पुढला प्रश्न आहे संतृप्त सोडियम क्लोराईडला उष्णता दिल्यास काय होईल। मग दिलेले पर्याय आहेत विद्युत वाहक बनेल, ब पर्याय आहे अतिसंतृप्त बनेल, क पर्याय आहे असंतृप्त बनेल व ड पर्याय आहे रंगहीन बनेल। तर संतृप्त सोडियम क्लोराईडला उष्णता दिल्यास काय होईल असा आपला प्रश्न होता। मग या प्रश्नाचं उत्तर आहे तो असंतृप्त बनेल। जर संतृप्त सोडियम क्लोराईडला आपण उष्णता देत आहोत तर तो असंतृप्त बनेल। पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न। पुढला प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा। आपल्याला चारही पर्यायांमध्ये चार जोड्या दिल्या आहेत व या दिलेल्या जोड्यांपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे, यावर लक्ष द्यायचं, लक्षपूर्वक वाचायचा प्रश्न। तर यामध्ये अ पर्याय आहे रेशीम पॉलीएमाइड, ही पहिली जोडी आहे रेशीम पॉलीएमाइड। ब पर्यायमध्ये दुसरी जोडी आहे नीळ ज्याला इंडिगो असे म्हणतात, एजोरंजक। क पर्याय आहे लाइपेज उत्प्रेरक व ड पर्याय आहे केरोटीन प्रोटीन। तर या दिलेल्या जोड्यांपैकी कोणती जोडी ही चुकली आहे असा आपला प्रश्न होता। व या प्रश्नाचं उत्तर आहे रेशीम पॉलीएमाइड, ही जी पहिलीच जोडी आहे ही चुकलेली जोडी आहे आणि म्हणून ही या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न। हवेमधील नायट्रोजन गॅसचे सर्वात महत्वाचे कार्य कोणते। हवेमध्ये जो नायट्रोजन असतो त्याचे सर्वात महत्वाचे कार्य कोणते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे व दिलेले पर्याय आहेत शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे, ब पर्याय आहे ऑक्सिजनला निष्क्रिय करतो जो की प्रचंड क्रियाशील असतो, क पर्याय आहे ऑक्सिजन रक्तात मिसळण्यास मदत करतो व ड पर्याय आहे हवेमधील घनत्व कमी करतो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सिजनला निष्क्रिय करतो जो की प्रचंड क्रियाशील असतो। आपला प्रश्न होता हवेमधील जो नायट्रोजन असतो, जो नायट्रोजन गॅस असतो त्याचे सर्वात महत्वाचे कार्य कोणते, तर त्याचं उत्तर आहे तो ऑक्सिजनला निष्क्रिय करतो जो की ऑक्सिजन हा एक एकदम प्रचंड क्रियाशील असतो म्हणजेच रिॲक्टिव्ह असतो, ऑक्सिजन हायली रिॲक्टिव्ह असतो त्याला निष्क्रिय करतो नायट्रोजन। पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न।
या प्रश्नामध्ये आपल्याला एक विधान दिलं आहे व त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे, व मग दिलेल्या पर्यायांमधून बरोबर उत्तर हे निवडायचं आहे. तर आपल्याला विधान दिलं आहे, विधान ए, साबणापेक्षा अपमार्जके अधिक उपयुक्त असतात. व या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे, स्पष्टीकरण आर, कपडे धुताना अपमार्जकांमुळे जाड पाण्यात अधिद्रव्य क्षार तयार होत नाहीत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विधान ए व आर दोन्ही बरोबर असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. विधान ए व त्याचं स्पष्टीकरण आर हे दोन्ही बरोबर आहेत व दिलेलं जे स्पष्टीकरण आहे ते ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. कपडे धुताना अपमार्जकांमुळे जाड पाण्यात अधिद्रव्य क्षार तयार होत नाहीत आणि म्हणून साबणापेक्षा अपमार्जके अधिक उपयुक्त असतात. तर पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न. पुढला प्रश्न आहे प्लास्टर ऑफ पॅरिसचे रेणू सूत्र काय. प्लास्टर ऑफ पॅरिसचे रेणू सूत्र म्हणजे फॉर्म्युला सांगायचा आहे व दिलेले पर्याय आहेत, पर्याय अ CaSO4 AlO2, पर्याय ब आहे CaSO4 हाफ H2O, क पर्याय आहे CaSO4 ट्वाइस H2O व ड पर्याय आहे CaSO4 H2O. तर यामधलं जे बरोबर पर्याय आहे, जे उत्तर असणार आहे, ते आहे CaSO4 हाफ H2O. प्लास्टर ऑफ पॅरिसचे रेणू सूत्र CaSO4 हाफ H2O हे आहे. पाहूया आजचा आपला पुढला प्रश्न. पुढला प्रश्न आहे पावसाचे पाणी खडकावर पडल्यावर का कठीण किंवा हार्ड होते. पावसाचे पाणी खडकांवर पडल्यावर हार्ड किंवा कठीण का होते असा आपला प्रश्न आहे. व यासाठी आपल्याला पर्याय दिली आहेत, पाण्यामध्ये सोडियम मिसळते म्हणून, ब पर्याय आहे पाण्यामध्ये सोडियम क्लोराईड मिसळतो म्हणून, क पर्याय आहे पाण्यामध्ये नायट्रोजन मिसळतो म्हणून, व ड पर्याय आहे पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट मिसळतो म्हणून. आणि आपलं उत्तर असणार आहे पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट मिसळतो म्हणून. पाण्यामध्ये पावसाचे पाणी खडकावर पडल्यावर त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट मिसळतो म्हणून ते पाणी हार्ड होते किंवा कठीण होते. जाऊया आजच्या आपल्या पुढल्या प्रश्नावर, आपल्या आजच्या शेवटच्या प्रश्नावर. या व्हिडिओमधला आपला आजचा हा शेवटचा प्रश्न आहे व तो असा आहे कोणत्या प्रक्रियेमध्ये कच्च्या तेलापासून गॅसोलिन प्राप्त होते. व दिलेले पर्याय आहेत बाष्पीभवन, ऊर्ध्वपातन, प्रभाजी ऊर्ध्वपातन व ड पर्याय उत्कलन. तर यामधून, या दिलेल्या प्रक्रियांमधून कोणत्या प्रक्रियेमध्ये कच्च्या तेलापासून गॅसोलिन प्राप्त होते असा हा आपला प्रश्न आहे. व या प्रश्नाचं उत्तर आहे बाष्पीभवन, सॉरी ऊर्ध्वपातन. ऊर्ध्वपातन या प्रक्रियेमध्ये कच्च्या तेलापासून गॅसोलिन प्राप्त होते. तर मित्रांनो, आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळू द्या. अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर MPSC लक्ष हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे रिव्ह्यूज तुम्ही कमेंटमध्ये द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांनासुद्धा आपल्या चॅनलबद्दल सांगा, त्यांनाही अभ्यासामध्ये मदत होईल. अभ्यास केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर स्टडींग. करा अभ्यास, बना अधिकारी.